जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कणकवली विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार नितेशजी राणे यांना उमेदवारी मिळाली आहे आणि या उमेदवारीपूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण कणकवली विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी होत असताना देवगड तालुक्यात देखील अशा पद्धतीनं आमदार नितेश राणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी महायुतीकडून उमेदवार जाहीर झालेला असताना महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे एकंदरीत पाहता एकतर्फी प्रचाराची रणधुमाळी या तालुक्यात चालू आहे आणि त्या अनुषंगानेच आपण आता संवाद साधणार आहोत देवगड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी. आपण सर्वप्रथम जाणार आहोत या ठिकाणी संयोजक विधानसभा संयोजक संदीप साटम या ठिकाणी आहेत. साटम साहेब, संपूर्ण विधानसभा मतदारसंघात एकंदरीत आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचं कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे काय सांग. नमस्कार. येत्या नोव्हेंबरला 20 तारखेला विधानसभेचं मतदान होत आहे आणि यासाठी महायुतीचे उमेदवार नितेशजी राणेसाहेब हे भाजपाच्या कमळ या निशाणी घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहे. खरं तर मागील 10 वर्ष इथल्या जनतेने आमदार नितेश राणे यांना एक वेगळं प्रेम दिलं आहे. शाश्वत विकास याचं दुसरं नाव असेल तर नितेश राणे आहेत. नितेश राणे यांनी मागील 10 वर्ष त्यापूर्वीही त्यामध्ये अजित गोगटे साहेब असतील, जटासाहेब असतील, त्यांनी ह्या मतदारसंघाचा एक वेगळा विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ही गती जी वाढवण्याचं काम केलं ते प्रामुख्याने नितेशजी राणेसाहेब यांनी. या काळामध्ये अगदी जिल्हा रुग्णालय असेल, रस्त्याचं जाळं असेल आणि विशेष करून वेगळं व्हिजन घेऊन एक देवगडमध्ये ज्या पवनचक्कीकडे बनवलेलं गार्डन असेल, त्यानंतर वॅक्स म्युझियम असेल, कंटेनर देशातलं एकमेव कंटेनर थिएटर असेल, एक वेगळं व्हिजन घेऊन एक पर्यटनाचा राजमार्ग तयार करण्याचं काम ह्या मागील 10 वर्षामध्ये आमदार नितेश राणेसाहेब यांनी केलं आहे. विजय हा नक्की आहे, हॅट्रिक पक्की आहे, समजलं का? परंतु आम्हाला हा विजय महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी करायचा आहे आणि हा लक्षवेधी करत असताना आम्ही बहुमताने जे आम्हाला लोकसभेला मताधिक्य मिळालं आहे त्यापेक्षाही जास्त मताधिक्याने हा विजय आम्ही साकार करण्यासाठी सगळेजणच आमचे कार्यकर्ते पदाधिकारी अगदी जोमाने काम करत आहेत. या भागामध्ये जनसंपर्क असेल, जनसंपर्क ही आमदार साहेबांचा दांडगा आहे. मला वाटतं असा एखादा गाव नसेल ज्या ठिकाणातली 50-100 मतदार वैयक्तिक आमदार साहेबांशी फोनवरून चर्चा करतायत, संपर्क करतायत. असा जनसंपर्क असलेला दांडगा जनसंपर्क असलेला लोकनेता म्हणून नितेश राणे यांनी ह्या मागच्या 10 वर्षामध्ये आपली बिरादरी मिळवलेली आहे आणि त्याची परिणिती आपल्याला उद्या येत्या 23 तारखेला जेव्हा रिझल्ट लागेल, निकाल लागेल, तेव्हा निश्चितच आपल्याला मतदाना स्वरूपात आशीर्वाद देऊन ही जनता नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्यामध्ये मताधिक्याचा अगदी आघाडीचे मतदार जे 5 मतदार असतील, मतदारसंघ असतील, त्यामध्ये नितेश राणे असतील. म्हणूनच तुम्ही पाहिलं असाल सर्व पत्रकार मित्र, तुम्ही हा सर्वजण जनता पाहते आहे की त्यांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही आहे. आता मला वाटतं ऐनमेन 15 दिवस राहिल्यात आता ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराला आणि मुख्य मतदान व्हायला आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये समोर उमेदवार न मिळणं ही एक नामुष्की विरोधकांवर आलेली आहे. ही नामुष्की का आली आहे तर हे ह्याचं एकमेव कारण म्हणजे नितेश राणे यांचा जनसंपर्क, वेगळ्या विजनने काम करणं. त्यामुळे आम्ही सगळेजणच म्हणतो आहे विजय तर नक्कीच आहे आणि हॅट्रिक पक्की आहे. धन्यवाद. आता आपण जाणणार आहोत या देवगड जामसाने नगरपंचायतचे गटनेते आणि भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस शरद ठुकरुल. ठुकरुल साहेब, एकंदरीत देवगड तालुक्यातील ही जी निवडणुकीची प्रचार यंत्रणा आहे ती कशा पद्धतीनं आपण राबवतो आपण काय सांगाल? देवगड तालुक्याची प्रचार यंत्रणा ही अगोदरच म्हणजे 1 महिन्यापूर्वीच आमची यंत्रणा कामाला लागलेली आहे. आज आमदार साहेबांचं म्हणाल तर लोकच म्हणतात की लोकांबरोबरचा असणारा संपर्क म्हणजे त्यांची लोकच म्हणतात आमच्याकडे घेऊन या, दरवर्षी गणेश चतुर्थीला म्हणा असे कायम इथे आता देवगडला तुम्ही बघतात दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला आमदार साहेबांचा संपर्क हा जनतेबरोबर असतोच. म्हणून आज असं वातावरण निर्माण झालं आहे की विरोधकांना आज त्यांची विरोधक अजून कोण उभाच राहू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. याहीपेक्षा जसे जसे दिवस इलेक्शन जवळ येईल त्यापेक्षा अधिक आमच्याकडून जास्त प्रभावी याचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत आणि काम करणार आहोत.
आमदार नितेश राणे यांच्या प्रचार करायत, आपण प्रभावी जे मुद्दे आहेत ते घेऊन जनतेपर्यंत जाऊन त्यांचा प्रचार करायत, सक्रिय संपूर्ण तालुका असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली आहे. आपण जाणार देवगड तालुका अध्यक्ष राजू शेट्ये यांच्याकडे. राजू शेट्ये, एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं देवगड तालुक्यातील संघटनात्मक काम आणि ते कशा पद्धतीनं सुरू आहे आणि आपला असलेला सतत संपर्क आपण काय सांगाल? आमदार नितेश राणे साहेबांची उमेदवारी निश्चय डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही जी प्रचार यंत्रणा किंवा संघटनात्मक काम अगदी तालुका अध्यक्ष ते खाली बूथ लेवलपर्यंतची जी संघटना आम्ही आहे ती अगदी मजबूत केलेली आहे. अगदी त्याचं एकमेकाशी संपर्क इतका दांडगा आहे की आज आमच्या त्या माध्यमातून आम्ही अगदी जिल्हा ग्राम सॉरी बूथ लेवलच्या ज्या बैठका आहेत त्या आता आमच्या आज पूर्ण होऊन प्रचार यंत्रणा अगदी पूर्ण तालुक्यात प्रभावीपणे आम्ही राबवित आहोत. आणि ह्या जोरावरच आम्ही ह्या ही जी आमदार साहेबांची जी उमेदवारी आहे ही जाहीर झालेली आणि तो विजय त्यांचा हा निश्चितच आहे आणि अगदी जोरदार बहुमताने सॉरी अगदी राज्यात अगदी मोठ्या मताधिक्याने आमदार साहेब विजय होतील एवढी मला शाश्वती वाटते. याच अनुषंगाने तालुका अध्यक्ष म्हणून आपल्याला आणखीन एक प्रश्न आहे की आमदार नितेश राणे हेच या भागाचे आमदार असावेत असं आपल्याला का वाटतं? बाकी सध्या आत्ताच्या घडीला आमदार नितेश राणे यांना दुसरा पर्यायच आपल्याकडे नाही आहे किंवा विरोधकांकडे तर नाहीच आहे. आणि गेल्या 10 वर्षात आमदार नितेश राणे साहेबांनी जे ह्या तालुक्यात जी विकास कामं केलेली आहेत त्यांचा असलेला अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क यातून आज लोकच म्हणतात की नितेश राणे हेच पाहिजेत. आणि जी प्रचार यंत्रणा आहे ती लोकांनीच आत्ता हातात घेतलेली आहे. आत्ता जर नितेश राणे जरी नाही आले तरी इथली प्रचार यंत्रणा ही आम्ही सक्षमपणे राबवू शकतो असा लोकांमध्येच भावना निर्माण झालेली आहे आणि त्याप्रमाणे आत्ता आमची प्रचार यंत्रणा सुरू आहे. निश्चितपणे जनतेच्या संपर्कात असणारे नेतृत्व आणि जनतेला अपेक्षित असणारे नेतृत्व या भागाला हवं म्हणूनच आमदार नितेश राणे हे पुन्हा आमदार असावेत अशी जनतेतून प्रतिक्रिया येत आहे असं तालुका अध्यक्ष राजू शेट्ये यांनी देखील या ठिकाणी नमूद केलं आहे. आपण जाणार आहोत या ठिकाणी देवगड शहर अध्यक्ष युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील. दयानंद पाटील, आपण शहर अध्यक्ष या नात्याने काम करत असताना या भागातील भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक कार्य आणि आमदार नितेशजी राणे यांचं व्हिजन याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर ज्या वेळेस आमदार नितेश राणे साहेबांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून डिक्लेअर झाली त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जो एक जोश होता तो अधिक खूप चांगल्या प्रतीने वाढलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने बूथ लेवलवर काम चालू आहे. तालुक्यामध्ये पूर्ण ठिकाणी आमदारांचे दौरे चालू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आत्तापासूनच जोरात काम चालू आहे. एकंदरीत पाहता लोकांमध्ये एक अशी भावना झाली आहे की 20 तारीख केव्हा येतोय आणि आमदार साहेबांना केव्हा मतदान आम्ही करतोय. कारण की एकंदरीत या मतदारसंघात कोणतंही असं गाव नाही आहे की जिथे आमदार नितेश राणे साहेबांनी काम त्यांचं काम तिथे पोहोचलेलं नाही आहे. ओव्हरऑल पूर्ण सर्व गावांमध्ये जोरदाररित्या आमदार नितेश राणे साहेबांनी किंवा महायुती सरकारने जोरदार असं काम केलेलं आहे. तसेच महायुती सरकारने जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी इथे जी आपण राबवली त्याच्यात ह्या मतदारसंघात आमदार नितेश राणे साहेबांनी जोरदार यंत्रणा लावून प्रशासनाला सांगून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ह्याचा उपयोग कसा काय करता येईल आणि त्याचा लाभ मिळत आहे यासाठी जोरदार काम केलं. तसंच सर्व कार्यकर्त्यांनी देखील त्याचं पूर्णपणे काम करून त्या महिलांपर्यंत एक तो लाभ मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न करून त्यांना लाभ मिळवून दिला. असे खूप चांगल्या रीतीने इथे शहरामध्ये म्हणा किंवा पूर्ण तालुक्यामध्ये म्हणा खूप चांगलं असं एक वातावरण आहे. आणि आमदार नितेश राणे साहेबांनी कारण की कामच त्यांचं आहे की कामच ते बोलत आहे त्याच्यामुळे ठरलंय नक्की हॅट्रिक पक्की. निश्चितपणे आमदार नितेश राणे यांचं कार्य आणि महायुतीच्या मार्फत ज्या विविध योजना राबवल्या त्याचा लाभ या देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळवून दिला आहे. त्याचाच फायदा निश्चितपणे आमदार नितेश राणे होऊन आमदार नितेश राणे हॅट्रिक करतील अशी असा आत्मविश्वास या ठिकाणी युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांनी व्यक्त केला आहे. आपण जाणार आहोत या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्ते नरेश डांबरे यांच्याकडे. नरेश डांबरे, आपण एकंदर आपल्याला काय वाटतं आमदार नितेश राणे यांच्या विजयाबद्दल? आमदार नितेश राणेंच्या विजयासंदर्भात सांगायचं तर आपली हॅट्रिक ही नक्कीच आहे आणि ती मताधिक्य जास्तीत जास्त मताधिक्याने आपण त्यांना हॅट्रिक करून देणार आहोत. त्यासाठी जोरदार कार्यकर्ते सगळेजण कामाला लागलेले आहेत. निश्चितपणे आमदार नितेश राणे यांचा विजय
निश्चित आहे असा विश्वास देखील या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. असेच एक ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास मंचेकर हे अन्य पक्षातून आज भारतीय जनता पक्षात येऊन सक्रिय झाले आहेत. मंचेकर साहेब आपण काय सांगाल की एकंदरीत देवगडमधील परिस्थिती कशी आहे आणि कशा पद्धतीने आपली यंत्रणा लागली आहे? देवगड तालुक्यामध्ये भाजपची यंत्रणा एकदम कार्यक्षम आहे. त्याच्यासमोर इतर विरोधी पक्षाची यंत्रणा कुठेच काय सक्षम नाही आहे. त्याच्यामुळे आमदार साहेबांची ही हॅट्रिक हे 100% होणार आहे आणि 1 नंबर मतदान त्यांना जिल्ह्यामध्ये होणार आहे. निश्चितपणे आमदार नितेश राणे या निवडणुकीत हॅट्रिक साधतील आणि संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य या देवगड तालुक्यातून असेल असा विश्वास देखील या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग 24 तासासाठी दयानंद मांगले, देवगड. समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता? देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 91-75-11-0202 94-21-14-54-24 86-00-73-07-00. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.